पुढचे स्टेटमेंट काय आहे मग टू और मोर कन्फिगरेशन टू और मोर कन्फिगरेशन्स मे बी ऑप्टेन बाय मे बी ऑप्टेन बाय रोटेशन Reflection Inversion and Combination of and Combination of Rotation and Reflection Reflection Rotation रिफ्लेक्शन अबाउट अबाउट अँड एक्सिस प्लेन और पॉइंट एक्सिस प्लेन ऑर पॉईंट हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे द एक्सिस प्लेन ऑर पॉईंट आर कॉल्ड ए सिमेट्री एलिमेंट द एक्सिस प्लेन और पॉइंट आर कॉल्ड are called as symmetry elements symmetry element axis plane or point called symmetry elements and process of and the process of rotation reflection and inversion are called process of operations ऑपरेशन्स ऑपरेशन ऑफ रोटेशन रिफ्लेक्शन अँड इनवर्जन आर कोन सिमेट्री ऑपरेशन ठीक आहे मग स्टेटमेंटचा वापर आपण आपण सगळ्यात गोष्टी डिस्कस करणार आहोत स्टेटमेंट खूप सिम्पल आहे याला तुम्ही डेफिनेशन म्हणा किंवा मिनिंग म्हणा सिमेट्रीचं कन्सेप्ट काय आहे मग सेम आहे स्टेटमेंट काय आहे ओवरऑल कन्सेप्ट काय आहे द मॉलिक्युल इज सेट टू हॅव सिमेट्री वेन इट हॅज टू ऑर मॉर कन्फ्युगरेशन ऑर ओरिएंटेशन इन स्पेस विच आर इक्वेलंट सिपर इम्पॉसिबल ऑर इनडिस्टिंगविशिबल ठीक आहे दिस टू ऑर मोर कन्फ्युगरेशन मे बी ऑप्टेन बाय रोटेशन रिफ्लेक्शन इनवर्जन ऑर कॉम्बिनेशन ऑफ रोटेशन अँड रिफ्लेक्शन अबाउट एन ॲक्सेस प्लेन ऑर पॉईंट द ॲक्सेस प्लेन ऑर पॉईंट आर कॉल्ड सिमेट्री एलिमेंट्स अँड प्रोसेस ऑफ ऑपरेशन ऑफ रोटेशन रिफ्लेक्शन अँड इन्वर्जन आर कॉल्ड सिमेट्री ऑपरेशन या स्टेटमेंटचं मिनिंग आपण समजून घेऊ काही एखादा मॉलिक्युल हा सिमेट्रिक एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे हे आपण कधी म्हणू शकतो तर त्या मॉलिक्यूलचे जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त इक्वॅलेंट ओरिएंटेशन किंवा कन्फ्युगरेशन प्रेझेंट असतील स्पेसमध्ये इक्वॅलंट कन्फ्युगरेशन किंवा ओरिएंटेशन जे की इक्वॅलंट आहेत सुपर इम्पॉसिबल आहेत किंवा इनडिस्टिंगबल आहेत तर अशा मॉलिक्यूलला आपण काय मग तो मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे आपण असं म्हणू शकतो आणि ते इक्वेलंट ओरिएंटेशन आपण कसं जनरेट करू शकतो किंवा किंवा इक्वेलंट कन्फ्युगरेशन कसं जनरेट करू शकतो तर रोटेशन रिफ्लेक्शन आणि इनवर्जन किंवा कॉम्बिनेशन ऑफ रोटेशन आणि रिफ्लेक्शन अबाउट अबाऊट ॲक्सिस प्लेन ऑर पॉईंट हे सगळे ऑपरेशन्स आपण ॲक्सिस प्लेन ऑर पॉईंटच्या थ्रू ऑपरेशन ऑपरेट करून ते इक्वेलंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो म्हणून एक्सप्लेनारी पॉइंट काय म्हटलं मग सिमेट्री एलिमेंट्स आणि जे ऑपरेशन्स आहेत रोटेशन रिफ्लेक्शन आणि इन्व्हर्जन यांना काय या म्हटलं मग सिमेट्री ऑपरेशन बहुतेक स्टेटमेंटवरनं तुम्हाला काही जास्त समजलं नसेल तर अजून या स्टेटमेंटचं मिनिंग चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी एक मॉलिक्युल सिलेक्ट करतो मॉलिक्युल सि मॉलिक्यूल मी सिलेक्ट करेल पण इनिशियली मी एक कॉमन एक्झाम्पल घेईल फॉर एक्झाम्पल मी एक ट्रँगल सिलेक्ट केलं ठीक आहे हा एक असा ट्रँगल सिलेक्ट केलं हा एक मॉलिक्युलज आहे फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का फॉर एक्झाम्पल मी असा एक ट्रँगल सिलेक्ट केलं बरोबर आहे आता पहा या ट्रँगलला जर मी एकशे वीस डिग्रीने रोटेट केलं एकशे वीस डिग्रीने जर या ट्रँगलला मी रोटेट केलं तर हा रोटेट होईल ठीक आहे अशा पद्धतीने समजा मी त्याला रोटेट केलं इकडे ठीक आहे अशा पद्धतीने त्याला रोटेट केलं असं फिरवलं त्याला काय होईल एकशे वीसने रोटेट केल्यानंतर ना मला असा अस, अ, तो ट्रॅंगल फिरून असा होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे आणि परत मी एकशे वीसने त्याला रोटेट केलं काय होईल परत मी त्याला असं रोटेट करणार असं रोटेट करणार परत त्याला असं रोटेट करणार पण टेकॉक वाईज वेळ मला काही फरक पडणार नाही परत एकदा रोटेशन केलं परत एक अशा पद्धतीने तो होऊन जाईल ठीक आहे परत एकदा मी त्याला एकशे वीसने रोटेट केलं ठीक आहे परत एकदा काय केलं एकशे वीसने रोटेट केलं रोटेट केल्यानंतर मला अशा पद्धतीने एक ओरिएंटेशन मिळेल ठीक आहे या रिस्पेक्टिव्ह या सगळ्यांना मी ओरिएंटेशन म्हणू शकतो याला कन्फ्युगुरेशन असं म्हणू शकतो आता समजण्यासाठी रोटेशन समजण्यासाठी मी काय केलं या ट्रँगलच्या या पॉईंटला मी नंबर वन देल या ट्रँगलच्या यावाल्या पॉईंटला मी नंबर टू दिलं आणि या इकडच्या पॉईंटला मी नंबर काय दिलं मग थ्री दिल ठीक आहे इनिशियली रोटेशन आपण केलेलं आहे फक्त ते रोटेशन कसं झालं ते समजण्यासाठी मी या पॉईंट्सला नंबर केलेलं आहे लेबल केलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये ते नंबर्स तिथे नाहीत फक्त आपल्याला ते रोटेशन समजायला पाहिजे म्हणून आपण ते नंबरिंग त्याची केली वन टू आणि थ्री बरोबर आहे आता एकशे वीसने रोटेट केल्यानंतर काय होईल हे बा फक्त तुम्ही जर नंबर लिहिलेले ना या कोपऱ्यावर तर तुम्हाला सगळे फिरवल्यानंतर मिळणारे जे काही ओरिएंटेशन्स आहेत यांना ओरिएंटेशन म्हणा किंवा कन्फ्युगरेशन म्हणा तर ते तुम्हाला सगळे इक्वॅलंट दिसतील सगळे इनडिस्टिंगबल दिसतील आणि सगळे सुपर इम्पॉसिबल दिसतील सुपर इम्पॉसिबल कशाने म्हणणार एखाद्या मॉलिक्यूलवर मॉलिक्युलवर ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर किंवा त्याला फिरवल्यानंतर त्याला रिफ्लेक्ट केल्यानंतर त्याला रोटेट केल्यानंतर जो काही आपल्याला मिळणार आहे त्या ओरिएंटेशनला त्याला उचलून आता या कोनला मी फिरवलं बरोबर आहे या ट्रॅंगलला मी फिरवलं आणि फिरवल्यानंतर जे काही ओरिएंटेशन मला मिळालं त्याला त्या उचलून त्या मी जर ओरिजिनल वर ठेवलं त्याला ॲज इट इज उचलून याला उचललं मी याच्यावर ठेवलं तर तो फिट बसेल ॲज इट इज बसेल म्हणून त्यालाच मी काय म्हणतो मग सुपर इम्पॉसिबल म्हणतो बरोबर आहे त्यालाच काय म्हणणार मग सुपर इम्पॉसिबल म्हणणार ठीक आहे नॉन सुपर इम्पॉसिबल कशाला म्हणायचं मग की जो फिट बसत नाही जसं की आपले हात जे आहेत ते नॉन सुपर इम्पॉसिबल आहे ठीक आहे दोघं हँड पहा दिसत नसेल बहुतेक कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये दिसत दिसत नसेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे हात पण ट्राय करू शकतात हा जो माझा लेफ्ट हँड आहे है, ठीक आहे तो राईट हँडचा मिरर इमेज आहे म्हणजे जर लेफ्ट हँडला तुम्ही मिररच्या समोर ठेवलं तर त्याची जी इमेज तयार होईल ती राईट हँड सँड साईड राईट हँड सारखी तयार होईल ठीक आहे म्हणजे लेफ्ट हँड इज द मिरर इमेज ऑफ इट्स राईट हँड अँड राईट हँड इट्स मिरर इमेज ऑफ लेफ्ट हँड आता या, या दोघं हातला जर आपण ॲज इट इज उचलून एकावर ठेवलं आता या हाताला मी ॲज इट इज उचलून याच्यावर ठेवलं तर तू ॲज इट इज फिट बसणार नाही जसं आहे तसं फिट बसणार आहे का कारण की हे पा हा थम इकडे आणि मी याला उचलून इकडे ठेवलं तर हा थम इकडे इकडच्या साईडला येऊन जातो आहे ये। बरोबर आहे म्हणून हे दोघं सु सूप, नॉन सुपर इम्पॉसिबल आहे दोघं हँड जे आपले ताप तापले ते दोघं हात जे आहेत ते नॉन सुपर इम्पॉसिबल आहे ठीक आहे आणि सुपर इम्पॉसिबल मग कशाला म्हणायचं याला मी उचलून ॲज इट इज याच्यावर ठेवू शकतो आणि याला उचलून ॲज इट इज ठेवल्यानंतर कुठल्याही प्रकारचा फरक मला त्याच्यात दिसणार नाही ॲज इट इज ते फिट बसतील तर म्हणून याला मी काय म्हटलं मग हा जो ओरिएंटेशन आहे हा सुपर इम्पॉसिबल आहे याला मी इनडिस्टिंगबल पण म्हणू शकतो का कारण की हा पा हा ओरिजिनल मॉलिक्युल आहे जर तुम्ही हे लेबल काढून घेतलं ना वन टू थ्री तर ओरिजिनल मॉलिक्युल आणि हा रोटेट केल्यानंतर मिळवलेला एक ओरिएंटेशन किंवा कन्फ्युगुरेशन ठीक आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक तुम्हाला दिसणार नाही तुम्ही याला डिस्टिंग्विश करू शकत नाही म्हणून मी अजून एक स्टेटमेंट यूज केली की दिस दिस ओरिएंटेशन आर इनडिस्टिंगिबल सुपर इम्पॉसिबल ठीक आहे आणि तो सुद्धा आहे याला आपण इक्वेलंट पण म्हणू शकतो ना काहीच फरक नाही म्हणजे आपण अजून एक वर्ड यूज करू शकतो इक्विलंट त्याच स्टेटमेंटकडे मी येतोय जी स्टेटमेंट मी तुम्हाला लिहून दाखवली तीच स्टेटमेंट द मॉलिक्युल इज से टू हॅव सिमेट्री वेन इट हॅज टू ऑर मोर ओरिएंटेशन ऑर कन्फ्युगरेशन इन स्पेस विच आर सुपर इम्पॉसिबल इनडिस्टिंगिबल सुपर इम्पॉसिबल और इनडिस्टिंगिबल और इक्वॅलेंट टू ओरिजिनल वन म्हणजे एखादा मॉलिक्यूल हा सिमेट्रिक आहे हे कशावर आपण सांगू जेव्हा त्या मॉलिक्यूलचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त ओरिएंटेशन तुम्हाला स्पेसमध्ये दिसतील आणि ते कसे असतील मग इक्वॅलेंट असतील इन असतील आणि सुपर इम्पॉसिबल असतील तर त्या मॉलिक्युलला आपण काय म्हणू शकतो दीज मॉलिक्यूल आर सिमेट्रिक आता पा तर लेबल करून घेतलं हा एक तो कोणा असेल ट्रँगलचा त्याला मी या कॉर्नरला वन दिलं याला टू दिलं याला काय मग थ्री दिलं याला मी रोटेट केलं काय होईल रोटेट केल्यानंतर जर असं लेबल केलेल्या ट्रँगलला तुम्ही रोटेट केलं तर काय होईल एकशे वीसने रोटेट केल्यानंतर ना हा वन इकडे येईल बरोबर आहे हा टू इकडे जाईल आणि हा थ्री इकडे जाईल म्हणजेच काय होईल हा वन इकडच्या साईडला येईल त्याच्यानंतर हा टू इकडे सरकेल आणि हा थ्री सरकून वरती चालला जाईल ठीक आहे आता तुम्ही पा याचं हे एक ओरिएंटेशन आहे किंवा हा एक कन्फ्युगरेशन आहे याला काय म्हणणार मग हा ओरिएंटेशन आहे याला काय म्हणायचं मग दिस इज द ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणा किंवा याला कन्फ्युगरेशन म्हणा आता या कन्फ्युगरेशनमध्ये फक्त लेबल जर काढून घेतलं तर कुठल्याही प्रकारचा फरक तुम्हाला दिसणार नाही दोघं तुम्हाला कसे दिसतील मग दिसतील सेम दिसतील ठीक आहे इनडिस्टिंग्विशिबल दिसतील सुपर इम्पॉसिबल दिसतील परत केला आला? मी काय केलं मग त्याला अजून मी वन एटी डिग्रीने याला रोटेट केलं रिझल्टंट ओरिएंटेशनला आलेल्या ओरिएंटेशनला मी परत रोटेट केलं आता काय होऊ शकतं मग आता परत एकशे वीसने रोटेट केलं तर ते असं रोटेट होईल म्हणजे हा परत वन इकडे जाईल म्हणजे हा वन इकडे आला हा टूवरती जाईल हा टूवरती गेला आणि तो थ्री इकडे येऊन जाईल ठीक आहे परत एकदा मी वन एट्टी डिग्री दोन ओरिएंटेशन मिळा मला मिळालं या मॉलिक्यूलचे किंवा या ट्रॅंगलचे किती ओरिएंटेशन मिळाले मला दोन एक दोन ठीक आहे परत एकदा मी त्याला वन एटी uh, वन ट्वेंटी डिग्रीने रोटेट करू शकतो ठीक आहे परत एकदा मी वन ट्वेंटी डिग्रीने त्याला रोटेट केलं काय होईल असं जर रोटेट केलं परत काय होईल मग हा तीन इकडे जाईल हा एक वरती जाईल आणि दोन इकडे येईल म्हणजे हा तीन इकडे गेला हा तीन इकडे गेला इकडे रोटेट केल्यानंतर हा वन इकडे होता तो वरती गेला हा वन इकडे आला आणि हा दोन खाली आला काय मिळाला तुम्हाला वन टू थ्री बरोबर आहे म्हणजे तीन ओरिएंटेशन मला टोटल याचे मिळाले आणि ते कसे आहेत मग सुपर इम्पॉसिबल आहे इनडिस्टिंगविशिबल आहे किंवा इक्विव्हॅलेंट आहे ठीक आहे आता पा, आ, लेबल जर तुम्ही काढून घेतलं सगळ्या ट्रँगलवरनं तर सगळे तुम्हाला कसे दिसतील मग सेम दिसतील सगळे कसे दिसतील मग सेम म्हणजेच हा मॉलिक्युल असा, असा दोन आहे हा ट्रँगल असा आहे की ज्याचे एकापेक्षा दोन किंवा दोनापेक्षा जास्त ओरिएंटेशन आहेत जे की कसे आहेत मग तुमचे इक्विवॅलेंट आहे सुपर इम्पॉसिबल आहे इनडिस्टिंगबल आहेत ठीक आहे आणि हे इक्विवॅलेंट ओरिएंटेशन म्हणून आपण काय म्हटलं मग की ट्रँगल हा ट्रँगलमध्ये सिमेट्री प्रेझेंट आहे ट्रँगल सिमेट्रिक आहे आणि ट्रँगलसारखं स्ट्रक्चर सारखं शेप ज्या ज्या मॉलिक्युलचं असेल ते सगळ्या मॉलिक्युलमध्ये काय मग ते सगळे मॉलिक्यूल सिमेट्रिक असतील आणि जे जे ट्रँगलबद्दल होईल ते ते सगळे त्या मॉलिक्युलबद्दल होईल म्हणजे जी सिमेट्री ट्रँगलची असेल ती जी सिमेट्री त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्युलची थी असेल ठीक आहे म्हणून आपण ती स्टेटमेंट यूज केली ना कि when, uh, when or are, uh, की मॉलिक्यूल इज से टू हैव सिमेट्री वेन वेन इट हॅज टू ऑर मोर कन्फ्युगरेशन ऑर ओरिएंटेशन इन स्पेस विच आर इनडिस्टिंगबल सुपर इम्पॉसिबल ऑर इक्वॅलेंट टू ओरिजिनल वन ठीक आहे म्हणून याचे पण दोन किंवा दोनापेक्षा जास्त ओरिएंटेशन आपल्याला मिळाले जे कसे सुपर इम्पॉझिबल आहेत इनडिस्टिंगबल आहेत आणि इक्वॅलेंट आहेत ओरिजिनलशी आता दुसरी गोष्ट हे इक्वॅलेंट ओरिएंटेशन मी कसं मिळवलं मग कसं मिळवलं इक्वॅलंट ओरिएंटेशन ते स्टेटमेंटनुसार इक्वॅलंट ओरिएंटेशन आपण कसं मिळू शकतो वेगवेगळे ऑपरेशन ऑपरेट करून आपण इक्वॅलेंट कन्फिगरेशन किंवा ओरिएंटेशन मिळवू शकतो त्याच्यात कोणते कोणते ऑपरेशन होते एक तर तुम्ही रोटेशन करून एक तर तुम्ही रोटेशन करून मिळू शकता आपण आता रोटेटच केलं ना ट्रँगलला काय केलं रोटेट केलं तर हे रोटेशनचं ऑपरेशन झालं ठीक आहे म्हणजे रोटेशन ऑपरेशन ऑपरेट करून आपण अक्वालन्ट ओरिएंटेशन मिळवू शकतो किंवा आपण काय करू शकतो मग रिफ्लेक्शन करू शकतो रिफ्लेक्शन करून पण आपण इक्वॅलंट ओरिएंटेशन मिळू शकतो किंवा आपण इन्व्हर्जन करूनसुद्धा हे सगळ्या स्टेटमेंटचं मिनिंग तुम्हाला समजून जाईल रोटेशन तर तुम्हाला आता समजलं रिफ्लेक्शन कसं करणार इन्व्हर्जन कसं करणार ते अजून आपण बरेच लेक्चर याच्यावरनं रेकॉर्ड करणार आहोत त्याच्यावर तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल काय आपल्याला पुढे करायचं आहे ठीक आहे म्हणजे रोटेशन ऑपरेशन रिफ्लेक्शन ऑपरेशन किंवा इन्व्हर्जन ऑपरेशन करून आपण याशी इक्वेलंट ओरिएंटेशन मिळवू शकतो किंवा कंबाईंड ऑपरेशन किंवा कंबाईंड रोटेशन अँड रिफ्लेक्शन रोटेशन आणि रिफ्लेक्शन करून आपण हे ओरिएंटेशन मिळवू शकतो तर हे जे सगळे ऑपरेशन्स आहेत ना रोटेशन रिफ्लेक्शन इन्व्हर्जन रोटेशन अँड रिफ्लेक्शन या सगळ्यांना आपण काय म्हणतो मग सिमेट्री ऑपरेशन म्हणतो यांना काय म्हणणार मग सिमेट्री ऑपरेशन्स ठीक आहे आणि सिमेट्री ऑपरेशन हे सगळे ऑपरेशन एकतर ॲक्सिसच्या भोवती होईल किंवा प्लेनच्या भोवती होईल किंवा पॉईंटच्या भोवती होईल म्हणजे हे सगळे ऑपरेशन कोण कुन, कोणाचा हेल्पने कोणाची मदत घेऊन किंवा कोणा कोण कोणत्या पॉईंट्सच्या थ्रू आपण हे करू शकतो तर ते पॉईंट्स कोणते आहेत एकतर हे सगळे ऑपरेशन आपण एकतर ॲक्सिसचा वापर करून करू शकतो किंवा प्लेनचा वापर करून करू शकतो किंवा पॉईंटचा वापर करून करू शकतो म्हणून ॲक्सिस प्लेन आणि पॉईंट यांना काय म्हणणार मग सिमेट्री यांना काय म्हणायचं मग सिमेट्री एलिमेंट्स यांना काय म्हणायचं मग एलिमेंट्स ठीक आहे सिमेट्री ऑपरेशन आणि सिमेट्री एलिमेंट्स या दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल ठीक आहे हे पा थोडासा लॉजिकल पार्ट आहे थोडासा लेट समजणारा पार्ट आहे जेवढा व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण लेक्चर जर व्यवस्थित तुम्ही ऐकून घेतलं तर तुम्हाला सिमेट्री एलिमेंट सिमेट्री ऑपरेशन अँड इनडायरेक्टली सिमेट्रीबद्दल बेसिक पार्ट तुमचा समजून जाईल समजत नसेल तर व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकतात मी याच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आ, मी ऑफलाईन पण तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल नंतर पण तुम्ही व्यवस्थित एका शांत जागेवर बसून ते व्यवस्थित रिपीट ऐकू शकतात म्हणून मी हे मुद्दाम सिमेट्री हा एक इम्पॉर्टंट पार्ट असल्यामुळे मी ते रेकॉर्ड करतो आहे ठीक आहे तर या स्टेटमेंटनुसार तर तुम्हाला सिमेट्री ऑपरेशन सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्रीबद्दल समज समजून गेलं असेल परत एकदा ती स्टेटमेंट रिपीट करतो मी की मॉलिक्युलिस इस... परत एकदा ती स्टेटमेंट मी रिपीट करतो की इज सेव्ह टू हॅव सिमेट्री वेन इट हॅज टू आर configuration or orientation it has two or more configuration orientation in space which are equivalent which are equivalent superimposable or indistinguishable to original one and these two or more configuration may be obtained by rotation reflection inversion or combination of rotation and reflection about an axis plane or point the axis plane or point are called symmetry element and द प्रोसेस ऑर ऑपरेशन्स सच ॲज रोटेशन रिफ्लेक्शन अँड इन्व्हर्जन आर कॉमनली कॉल्ड ॲज ए सिमेट्री ऑपरेशन्स त्यालाच काय म्हणतात मग सिमेट्री ऑपरेशन म्हणतात ठीक आहे स्टेटमेंट आय होप तुम्हाला समजलं असेल आणि एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला अजून या स्टेटमेंटबद्दल समज सम्झ, समजून गेलं असेल तरीसुद्धा आपण अजून एक uh, ऑप्शनल अजून एक वेगळी स्टेटमेंट याच्यासाठी आहे ती पण एकदम व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे अजून तुम्हाला ते सिमेट्रीबद्दलचा पार्ट तुमचा एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल दुसरी स्टेटमेंट काय आहे ऑप्शनल स्टेटमेंट काय आहे मॉलिक्युल सेड टू हॅव सिमेट्री वेन सर्टन पार्ट ऑफ एट कॅन बी इंटरचेंज विथ अदर विदाउट चेंजिंग द अपिअरन्स ऑफ मॉलिक्युल द इंटरचेंजेबल पार्ट आर सेड टू इक्वेलंट टू वन अनदर देर आर फोर वेज टू Interchanging covalent parts of molecule which are called symmetry operations. These symmetry operations are rotation, reflection, inversion, and combination of rotation reflection about an axis plane or point. The axis plane or point are called as symmetry element and process of rotation reflection and inversion all are called symmetry operations. ऑप्शनल दुसरी जी डेफिनेशन आहे किंवा दुसरी स्टेटमेंट आहे ती पण खूप महत्त्वाची आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे जी स्टेटमेंट तुम्हाला समजेल जी सिम्पल वाटेल ती लिहायची दुसऱ्या स्टेटमेंटचा मिनिंग काय आहे मॉलिक्युल इज सेट टू हॅव सिमेट्री एखादा मॉलिक्युल हा सिमेट्रिक आहे हे आपण कधी म्हणू शकतो जेव्हा वेन सर्टन पार्ट ऑफ इट सर्टन पार्ट ऑफ इट कॅन बी इंटरचेंज विथ अदर विदाऊट चेंजिंग द अपिअरन्स ऑफ मॉलिक्युल सेकंड स्टेटमेंट समजून घेण्यासाठी परत एक वेगळं एक्झाम्पल मला घ्यावं लागेल एक एक्झाम्पल अजून एक एक मी घेतलं फॉर एक्झाम्पल मी एक असं स्क्वेअर घेतला ठीक आहे एक असा स्क्वेअर घेतला ठीक आहे आता काय केलं मी ठीक आहे फॉर एक्झाम्पल ए बी फोर मॉलिक्युल आपण घेतला ए बी फोर मॉलिक्यूल घेतला ठीक आहे आणि ए बी फोर मॉलिक्यूलचा शेप जो आहे व या, या स्क्वेअरसारखा आहे म्हणजे सेंटरमध्ये तुमचा ए आहे आणि असे हे बी फोर ॲटम्स त्याला अटॅच आहे एका प्लेनमध्ये ठीक आहे हा बी वन हा बी टू हा बी थ्री आणि हा काय असेल मग तुमचा बी फोर ठीक आहे म्हणजे हा स्क्वेअरसारखा सारखा या मॉलिक्यूलची ज्योमेट्री काय आहे किंवा शेप काय आहे स्क्वेअर प्लेनर म्हणजे हे चार बी ॲटम्स एका प्लेनमध्ये या ए से ए ॲटम्सला काय मग अटॅच आहे ठीक आहे आता पा आ, आता मी काय करू शकतो समजा मी असं केलं की हा सेंटर सिलेक्ट केला ए ॲटम जो आहे तो सेंटरमध्ये आणि या सेंटरच्या इकडच्या साईडला हा एक बी ॲटम आहे इकडच्या साईडला एक बी ॲटम आहे परत सेंटर या सेंटरच्या इकडच्या साईडला एक बी ॲटम आहे आणि या सेंटरच्या इकडच्या साईडला एक बी ॲटम आहे समजा मी असं केलं की इन्वर्ट केलं पॉईंट्सला ठीक आहे पॉईंट्सला काय केलं इन्वर्ट केलं म्हणजेच या बीला इथून उचललं आणि इकडे शिफ्ट केलं त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आणि इकडच्या बीला उचललं आणि इकडे शिफ्ट केलं काय होईल हे पहा फक्त लेबल प्रत्येक वेळेस लेबल क लेबल हे आपण समजून घेण्यासाठी करतोय ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युलला कुठेही लेबल केलेलं नाही ठीक आहे म्हणजे हे वन टू थ्री फोर हे फक्त आपण आपल्याला समजायला पाहिजे म्हणून लेबल केलेलं ले। आहे ॲक्च्युअल मॉलिक्यूल कसा आहे हा ए सेंटरमध्ये आहे आणि त्याला चार बी ॲटम्स अटॅच आहे ठीक आहे फक्त चेंज समजून घेण्यासाठी आपण त्याला काय मग लेबल केलेलं आहे वन टू थ्री फोर आता काय केलं मी फक्त या बीला उचललं इकडे इन्व्हर्ट केलं आणि या बीला उचलून तिकडे इन्व्हर्ट केलं या ऑपरेशनला या इन्व्हर्जन आपण म्हणतो म्हणजे सेंटर इक्वल आणि अपोजिट साईडला जर सारखे आयटम असतील तर त्यांचं इंटरचेंज आपण करू शकतो त्याला इन्व्हर्जन म्हणतात म्हणजे या आयटमला इकडे उचलून इकडे टाकलं आणि याला उचलून इकडे टाकलं काय होईल फक्त हा बी टू इकडे चालला जाईल आणि बी फोर इकडे जाईल म्हणजेच जर आपण लेबल केलं असेल तर चेंज तुम्हाला समजेल की हा बी फोर इकडे येऊन गेला आणि हा बी टू इकडे आला हा ॲज इट इज बी वन त्याच्या जागेवर हा बी थ्री ॲज इट इज बरोबर आहे म्हणजे लेबल केलं असेल तर तुम्हाला चेंज समजेल की बी टू इकडे आला आणि बी बी फोर तिकडे गेला लेबल जर तुम्ही काढून घेतलं इकडे पण वन टू थ्री फोर हे काढून घेतलं आणि इकडे पण वन टू थ्री फोर हे काढून घेतलं तर तुम्हाला दोन हे जे ओरिएंटेशन दिसत आहेत हे जे दोन मॉलिक्युल दिसत आहेत हे जे दोन कन्फिगरेशन दिसत आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक तुम्हाला दिसणार नाही म्हणजे ती स्टेटमेंट की मॉलिक्युल सेट टू हॅव सिमेट्री वेन सर्टन पार्ट ऑफ इट कॅन बी इंटरचेंज विथ अदर विदाउट चेंजिंग द अपियरन्स ऑफ मॉलिक्यूल म्हणजे एखादा मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे हे केव्हा म्हणू हो शकतो आपण जेव्हा त्या मॉलिक्युलचा एखादा पार्ट जर आपण इंटरचेंज केलं दुसऱ्या पार्टशी आणि इंटरचेंज केल्यानंतर इंटरचेंज करू शकतो विदाउट चेंजिंग द अपिअरन्स ऑफ मॉलिक्यूल त्या मॉलिक्युलचा एखादा पार्ट आपण दुसऱ्या पार्टशी इंटरचेंज करू शकतो आणि ते इंटरचेंज करताना मॉलिक्यूलचा अपियरन्स चेंज व्हायला नको म्हणजे इंटरचेंज करताना वेगळा दिसत होता आणि इंटरचेंज केल्यानंतर वेगळंच काही दिसतं आहे किंवा इंटरचेंज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा फरक त्या मॉलिक्युलमध्ये पडायला नको तर त्या टाईपचा मॉलिक्युलला आपण काय म्हणू शकतो हो। तो मॉलिक्युल आहे तुमचा सिमेट्रिक आहे किंवा त्याच्यात सिमेट्रिक प्रेझेंट आहे आपण असं म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे या मॉलिक्युलमध्येच पाहून घ्या आपण हे जो हा जो या पार्टला आपण या पार्टशी इंटरचेंज करू शकतो हो। आणि इंटरचेंज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा फरक त्या मॉलिक्युलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही लेबल काढून घेतलं तर त्या दोन मॉलिक्युलमध्ये कोणी तुम्हाला या दोन मॉलिक्युलचं डिफरन्सिएशन करू शकत नाही म्हणजे दोघं मॉलिक्युल्स तुम्हाला कसे दिसतील सेम दिसतील म्हणजेच ती स्टेटमेंट तुमची करेक्ट होऊन जाते पै नंतरची स्टेटमेंट की मॉलिक्युल इज से टू हॅव सिमेट्री वेन सर्टन पार्ट ऑफ इट कॅन बी इंटरचेंज विदाउट चेंजिंग द अपियरन्स ऑफ मॉलिक्युल आणि हे चेंज करताना ॲपिअरन्स पण मॉलिक्युलचं बदलणार नाही पण ते मॉलिक्युल इंटरचेंज करताना आपण काय मग कोणत्या कोणत्या ने देअर आर फोर वेज वी कॅ थ्रू विच वी कॅन इंटरचेंज द इक्वॅलन पार्ट हे जे इक्वॅलन्ट पार्ट आहेत ज्यांना आपण एक्सचेंज करतोय त्या दुसऱ्या इक्वेलन्ट पार्टशी ते इक्वेलन्ट पार्ट एक्सचेंज करण्याचे काही प्रोसेस आहेत तर ते प्रोसेस कोणते आहेत कोणते ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशनच्या थ्रू आपण इंटरचेंज करू शकतो एक तर रोटेशन करून मॉलिक्युलर रोटेट करून ते इक्वेलन पार्ट एक्सचेंज करू शकतो किंवा रिफ्लेक्ट करून किंवा इन्व्हर्ट करून हे आपण किंवा इन्व्हर्जन ऑपरेशन करून हे आपण काय करू शकतो मग हे इंटरचेंज करू शकतो तर त्या ऑपरेशन्सलाच काय म्हटलं गेलेलं आहे मग रोटेशन रिफ्लेक्शन अँड इन्व्हर्जन या ऑपरेशनला काय म्हणतात सिमेट्री ऑपरेशन आणि हे ऑपरेशन्स आपण ॲक्सिस प्लेन आणि पॉईंट यांच्या थ्रू करू शकतो म्हणून ॲक्सिस प्लेन आणि पॉईंट यांना काय म्हणतात मग सिमेट्री एलिमेंट आणि रोटेशन रिफ्लेक्शन आणि इन्व्हर्जन यांना काय म्हणतात मग सिमेट्री ऑपरेशन्स ठीक आहे फक्त दोन